सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचं प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत असून आज सोमवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 236 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 152 पुरुष तर 84 महिलांचा समावेश होतो. तर आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 309 इतकी असून आज 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली. तर आज एकूण 1518 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1282 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 26536 इतकी झाली आहे. त्यामध्ये 16384 पुरुष तर 10152 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 725 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 513 पुरुष तर 212 महिलांचा समावेश होतो. त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5131 इतकी आहे. यामध्ये 3619 पुरुष तर 1512 महिलांचा समावेश होतो. तर आजपर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 20680 इतकी असून यामध्ये 12250 पुरुष तर 8430 महिलांचा समावेश होतो. तर यावेळी आज तालुक्यात आढळून आलेले कोरोनाग्रस्त व्यक्तींमध्ये बार्शीतील नागरीमध्ये 23 तर ग्रामीणमध्ये 5, करमाळ्यात नागरीमध्ये 5 आणि ग्रामीणमध्ये 8, माढ्यात नागरीमध्ये 7 तर ग्रामीणमध्ये 18, याचबरोबर माळशिरसमध्ये ग्रामीणमध्ये 79 तर मंगळवेढ्यात नागरीमध्ये 2 आणि मोहोळमध्ये नागरीमध्ये 1 आणि ग्रामीणमध्ये 6 तर पंढरपूरमध्ये नागरीमध्ये 25 आणि ग्रामीणमध्ये 33 तसंच सांगोल्यामध्ये नागरीमध्ये 6 आणि ग्रामीणमध्ये 17, दक्षिण सोलापूरमध्ये ग्रामीणमध्ये 1 असे एकूण आजच्या नोंदीनुसार नागरीमध्ये 69 तर ग्रामीण भागात 167 असे एकूण 236 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आले आहेत.